पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षाच्या जय भारत जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत खालापूर MIDCतील हर्क्युलस हॅरिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांना 11,580 रुपयांची वेतनवाढ, तसेच 25,000 रुपये बोनस आणि 1,00,000 आरोग्य विमा असा करार कंपनी आणि कामगार संघटनेत झाला आहे. पनवेल येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. भारतीय जनता पक्ष प्रणित जय भारत जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आवाज उठवण्यात येत असतो. त्यात कामगारांच्या वेतनवाढीचा विषय, कामगारांच्या विविध समस्यांना नेहमीच सोडविण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्यात येत असते. त्याअंतर्गत खालापूर येथील हर्क्युलिस हॅरिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांना 11,580 रुपये असा भरघोस पगारवाढ, तसेच 25,000 रुपये बोनस आणि 1,00,000 रुपयांचा आरोग्य विमा असा करार कामगार आणि जय भारत जनरल कामगार संघटनेत करण्यात आलाय. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, युनिट अध्यक्ष अल्ताफ शेख, अविनाश जाधव, समीरा चव्हाण, रवी नाईक, विनायक मुंबईकर, कंपनीचे CEO प्रकाश सुब्रमण्यम, विवेक महेंद्रू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आणि मला वाटतं एखादं अग्रीमेंट जॉईन होतं ते त्याच्या माध्यमातून हे अतिशय चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्ट होत असतं, त्याच्या प्रतीत होत असतं. आणि त्यामुळे आजचं हे अग्रीमेंट हे कामगारांच्यासाठी समाधानकारक आहेतच, पण त्या माध्यमातून त्यांना मिळणारं जे समाधान आहे ते कंपनीच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून खूप एक आश्वासक असं पाहुल आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मॅनेजमेंटला मनापासून धन्यवाद देतो आणि या मॅनेजमेंटच्या बरोबर ही चर्चा करून हे सगळं घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे भारतीय जनरल कामगार संघटनेनं जे पाऊल उचललं आहे त्यासाठी जे परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याला प्रतिसाद मॅनेजमेंटच्या सगळ्या लोकांनी मिळून दिला, त्याबद्दल दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि या माध्यमातून हर्क्युलस हॅरिसची कंपनी आज खालापूर तालुक्यामध्ये जशी नावारूपाला आली आहे तशी ती परफॉर्मन्स, प्रॉडक्शन या दोन्ही विषयाच्या बाबतीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ज्या ज्या व्यासपीठावरती असे काही रेकग्निशन असू शकतं त्या व्यासपीठावरती पुढं यावं यासाठी मॅनेजमेंटला, मॅनेजमेंटच्या निर्णयांना कामगारांनी तितकीच तोलामोलाची साथ द्यावी अशी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो.